अनुकशी पसरा काढतीये, हे सगळा असा पसरा काढतीये. सकाळची पूजा माझी झालेली आहे, स्वयंपाक झालेला आहे आणि अनुबाबाची पूजा आहे. सगळा पसरा काढून घे. काय काय? हा बस, तू बस, तूच कर आणि तूच बस, मला नको सांगू, तूच बस. लय सतवती आहे. हा तू बस त्याच्यावर ठेव, खुर्चीवर. हा तिथं ठेव. हा हा ठेव वर. हा टोपी पण ठेव वर, सगळं ठेव वर. हा डबरू पप्पा आणला. ठेवर व्हेरी गुड गर्ल, सगळा पसारा ठेवते आणि पडलो नीट ठेव. हॅलो हर महादेव, कसे आहात सगळेजण? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉग चॅनल या चॅनलवरती. तर आलो हाय कर, इकडं असं हाय असं करतात हाय. तर मला म्हणते अन्वी, चल मम्मा आपण आता फोटो काढूयात, है ना नो? तुला फोटो काढायचे नीट बस, फोटो काढायचे का? कर पाऊट, कर कशी करते पाऊट, काढला फोटो. तर अनु बघा किती छान आहे माझी, म्हणती फोटो काढायची म्हणती. आणि आत्ताची आंघोळ आंघोळ वगैरे झाली अनुची, आणि काम वगैरे पण झालेलं आहे आता. अनुचं काय माझं, मी पण काय बडबड करते. तर झाला काम वगैरे झालं आहे आणि बसले आता आरामशीर जरा थोडं बसते, कारण ही लय थकवली ही मॅडम. सगळा पसरा अजून बघितलंच असेल कसं काढते काय, आणि आज घरात पाणी पण नाही काय पण नाही. त्याला दिवसभर उशिरा उठतो, मग आराम करतो. आणि त्याला जेव्हा जा म्हणलं ना, नवऱ्याला माझ्या, त्याला जेव्हा जा म्हणलं ना, मग नाही आता उशीर झाला आहे, माझ्या पाठीमागे किरकिरी नको लावू, असं नको लावू, तसं नको लावू, असं करत असतो. मग आता पाणी नाही घरात, काय करावं ते कळत नाही आहे. लय कामं वगैरे, आता संध्याकाळी स्वयंपाक वगैरे कसा करावं ते पण मला कळत नाही. इतका डोकं फिरलं ना माझं, माणसाला सांगितलं, माणसाने एकटं ह्याच्यात ऐकावं तेव्हा चांगलं वाटतं, पण हा माणूस नुसतं टेन्शन द्यायची कामं करतो मला. आता दिवसभर जेवण वगैरे बनवायचं आहे, कसं काय काय करायचं ते कळत नाही आहे मला. बघा असं असतं. आता आपण तर आणू शकत नाही, तर मीच जाऊन आणलं असतं. पण आता ए आणू, मी तर आता आणू शकत नाही, मी एवढं जड काय उचलत नाही, अजूनपर्यंत उचलत नाही, कारण एकदा उचललं होतं तर लई डेंजर भोगावं लागलं होतं मला. मग तेव्हापासून सोडूनच दिलं जड वगैरे, एवढं जास्त उचलायचं. पण आता बघा संध्याकाळचं स्वयंपाक तसं कसं करायचं हे कळत नाही आहे. काम वगैरे सगळं झालेलं आहे, रोजची कामं लेट इशू येतो रोजच्या कामाला, काय करण्याशिवाय तर भाग नाही आहे त्या गोष्टी. घर वगैरे सगळं आवरलेलं आहे, आता हिला चारलं अन्वीला, आता झोपायचं काम करायचं झालं, अजून काय. सो गाईज, आजचा ब्लॉग नक्की पहा, कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.